विद्यार्थी मित्रांनो गुणोत्तर व प्रमाण प्रकरण चौथं रेशो अँड प्रपोशन हे प्रकरण आपण पाहतोय यामध्ये सरावसंच चार पॉईंट तीन आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत पाहिलेला आहे त्यामध्ये एकांतरक्रिया व्यस्तक्रिया योगक्रिया योगक्रिया योग योगक्रिया या योग, विविध योग प्रकारच्या क्रिया या ठिकाणी सरावसंच चार पॉईंट तीन प्रॅक्टिस सेट नंबर फोर पॉईंट थ्री सोडण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरलेले आहेत प्रश्न तिसरा आहे या ठिकाणी जर तर तीन ए अधिक सात बी छेद तीन ए वजा सात बी बरोबर चार छेद तीन तर तीन ए वर्ग वजा सात बी वर्ग छेद तीन ए वर्ग अधिक सात बी वर्गाची किंमत काढायची आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ही क्रिया राईट योग वियोग क्रियेसारखी आहे त्यामुळे त्याच्यावरती पुन्हा वियोग क्रिया करून आपल्याला कशीची किंमत काढायची आहे कोणत्या गुणोत्तराची ओके छान ए छेद बीची किंमत काढायची ठीक आहे 3A 3A कर, तीन, योग योग तीन, तीन, छेद, तीन ए अधिक सात बी छेद तीन ए वजा सात बी बरोबर चार छेद तीन योगवियोग क्रिया करू योगवियोग क्रिया कशी आहे अंशात छेद मिळवायचा अंश तीन ए अधिक सात बी अधिक तीन ए वजा सात बी आणि छेद छेदस्थानी अंशातून छेद वजा करायचा तीन ए अधिक सात बी या अंशातून हा छेद वजा करायचा तीन ए वजा सात बी वजा करताना या दोघांची चिन्ह बदलणार तीन एचं अधिक चिन्ह आहे ते वजा होणार आणि वजा सात बीचं अधिक सात बी बरोबर चारमध्ये तीन मिळवायचं आणि चारमधून तीन वजा करायचं मग वरती सात बीला सात बी गेले खाली तीन एला तीन ए गेले ठीक आहे तीन ए तीन ए सहा एचं पद वरती राहिले तर खाली बीचं सात बी सात बी चौदा बी बी सात वेळा बी सात वेळा चौदा बी या ठिकाणी ए तीन वेळा ए तीन वेळा सहा ए चारान तीन सात छेद चार तीन गेला एक या ठिकाणी ए छेद बीची किंमत काढायची आहे हां सात छेद एक आपण सहा छेद चौदा नको आहे आपल्याला छान पलीकडे जाऊन चौदा छेद सहा भागिलेचं चौदाचं गुनिले आणि गुनिले सहाचं भागिले ठीक आहे हां बे त्रिक सात बे साती चौदा ए छेद बी बरोबर किती आलं साती साती एकोणपन्नास छेद तीन बघा बरं जे आपल्याला विचारलेले त्यामध्ये वर्ग आहेत नाही का हे वर्ग आहे बी वर्ग आहे इथं पण वर्ग करूया आपण त्यामुळं इथंही आपल्याला वर्ग करावा लागेल ए वर्ग छेद बी वर्ग एकोणपन्नासचाही वर्ग करावा लागेल आणि तीनचाही वर्ग करावा लागेल तीनचा वर्ग नऊ तीनचा वर्ग नऊ नंतर मांडूया आपण एकोणपन्नासचा वर्ग इथं करूया एकोणपन्नास गोणील एकोणपन्नास हां नव्व्याण्वे एक्क्याऐंशीला एक, एक हाचे आठ नऊ चौक छत्तीस आठ छान चव्वेचाळीस इथं शून्य परत चार नव्वे छत्तीसला सहाच्याले तीन बरोबर चारही चौक सोळा तीन एकोणीस एक, एक सहा चार दहा हां नऊ चार चारने एक चौदा एक दोन, एक दोन चोवीसशे एक दोन हजार चारशे एक नाही का म्हणजे ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर एकोणपन्नास वर्ग केले का आता दोन हजार चारशे एक छेद तीनचा वर्ग नऊ काय आहे पा तीन ए वर्ग वजा सात वर्ग. वर्ग ला ला बी वर्ग म्हणजे ए वर्गला तीन न गुणायचं बरोबर दोन हजार चारशे एकला पण तीन न गुणायचं या ठिकाणी बी वर्गला सात न गुणलंय सात बी वर्ग नऊला पण सात न गुणायचं बरोबर तीन ए वर्ग छेद सात बी वर्ग तसंच तीन ए वर्ग छेद सातवी वर्ग पुढं तीन बुनायचे तीन एक्के तीन तीन शून्य शून्य तीन चौक बारा दोन हातच्या एक तीन सान एक सात दोन सात हजार दोनशे तीन छेद नव्वा सत्ते त्रेसष्ट आता काय करायचं सांगितलं तर तीन ए वर्ग वजा सातवि वर्ग तीन ए वर्ग अधिक सात सातविर्ग छान योग योग क्रिया आहे त्या आहे ना योग योग क्रिया करू हां अंशात या ठिकाणी अंशातून छेद वजा करायचा इथं वरती वजावा वजा आपल्याला वरती घेतलेला आहे अंशस्थानी तीन ए वर्ग वजा सात बी वर्ग खाली करूया तीन ए वर्ग अधिक सात बी वर्ग खाली बेरीज आहे वरती वजाबा आहे सात हजार दोनशे तीन वजा त्रेसष्ट आणि सात हजार दोनशे तीन अधिक त्रेसष्ट बघा बरं तीनातनं तीन गेले शून्य दहामधून सहा गेले चार हातच्या दिला दोन मधून एक गेला एक आणि साताशे सात छेद बेरीज आहे खाली तीन आणि तीन सहा सहा या ठिकाणी तीन आणि तीस सहा सहा आणि शून्य सहा इथं तिसऱ्यांक दोनाशी दोन आणि साताश सात बहात्तर या ठिकाणी तीन ये वर्ग व जर सात वर्ग छेद तीन ए वर्ग अधिक सात बी वर्ग तीन ए वर्ग अधिक वजा सातबी छे वर्ग छेद तीन ए वर्ग अधिक सातबी वर्गाची किंमत किती आली सात हजार एकशे छेद सात हजार दोनशे सहासष्ट पहा या ठिकाणी चौदा न भाग जातो याला चौदा हां चौदा पंचे सत्तर उरला एक चौदा पंचे सत्तर एकाहत्तर म्हणजे सत्तर गेले उरला एक चौदा झाले चौदा एके चौदा शून्य शून्य खाली चौदा पंचे सत्तर बहात्तर आहेत बहात्तर म्हणून सत्तर गेले दोन उरले चौदा एक्के चौदा सव्वीस होतं सव्वीसमधनं चौदा गेले या ठिकाणी सव्वीसमधनं चौदा गेले बारा उरले एकशे सव्वीस झाले सहाच्या मागं बारा ठरले चौदा नव्वे सव्वीस सहाचे या ठिकाणी पुन्हा तीननं भाग जातो आहे पाचशे दहाला तीन एक्के तीन उरले दोन एकवीस झाले एक चमक दोन ठेवले तिनासत्ते एकवीस तीन शून्य शून्य खाली तीन तीनच तीन एक तीन उरले दोन एकवीस झाले तिनासत्ते एकवीस तीन त्रिक्याण्णव म्हणजे एकशे सत्तर छेद एकशे त्र्याहत्तर या ठिकाणी शेवटचं उत्तर जे आहे तीन ए वर्ग वजा सात बी वर्ग छेद तीन ए वर्ग अधिक सात बी वर्ग बरोबर एकशे सत्तर छेद एकशे त्र्याहत्तर हे सर्वात खाली असायला पाहिजे असा अडव मांडू नका ओके ठीक आहे धन्यवाद समजलं व्यवस्थित करा त्याचा सर्व करा ओके धन्यवाद